हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवरी अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या इतिहासाच्या 8व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे सविनय कायदेभंग चळवळ, याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या स्वाध्यायाला. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे कंसामध्ये आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत, तर ते त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला देण्यात आलेले जे काही विधान आहेत ते पूर्ण करायचे. पहिलं विधान आहे, त्यापूर्वी कंसामधील जे पर्याय आहेत ते लक्षात घ्या. महात्मा गांधी, खुदाय खिदमतगार, रामसन मॅकडोनाल्ड, सरोजनी नायडू असे पर्याय आहेत. पहिलं विधान आहे, लंडन मध्ये डॅश यांनी गोलमेज परिषदेचं आयोजन केलं होतं. कोणी केलं होतं? याचं उत्तर आहे आणि योग्य पर्याय आहे रामसेन मॅकडोनाल्ड. त्यानंतरचं दुसरं विधान, खान अब्दुल गफार खान यांनी डॅश या संघटनेची स्थापना केली. त्याचं उत्तर आहे खुदाय खिदमतगार. त्यानंतरचं तिसरं विधान, धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व डॅश यांनी केलं. कोणी केलं? तर सरोजनी नायडू यांनी केलं. शेवटचं विधान, दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून डॅश उपस्थित होते. कोण उपस्थित होत? तर महात्मा गांधीजी उपस्थित होते. या ठिकाणी आपला जो काही पहिला प्रश्न होता तो संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजेच प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. आपला पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. इथे आपल्याला काही विधाने देण्यात आलेली आहेत आणि ती विधाने आपल्याला कारणासह स्पष्ट करायची आहेत. पहिलं विधान आहे, चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. आता यामागचं नेमकं कारण काय होतं याचं उत्तर बघा. खान अब्दुल गफार खान यांच्या खुदाय खिदमतगार या संघटनेनं पेशावट मध्ये 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह सुरू केला. सत्याग्रहींनी सुमारे आठवडाभर पेशावट ताबात ठेवला. सरकारने सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश गढवाल पलटणीला दिला. गढवाल पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर याने सत्याग्रहीवर गोळीबार करण्यास नकार दिला, त्यामुळे लष्करी न्यायालयानं चंद्रसिंग ठाकूर यांना जबर शिक्षा दिली. त्यानंतरचं पुढचं विधान आहे, सोलापुरात सरकारनं मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. त्यामागचं नेमकं कारण काय होत? आता यामागचं कारण बघा. मिठाच्या सत्याग्रहानंतर देशभर कायदेभंगाच्या विविध चळवळी सुरू झाल्या. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात येऊन कामगारांनी मोठा मोर्चा सुद्धा काढला. सोलापूरच्या कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्यात शंकर शिवदारे यांच्यासह अनेक सत्याग्रही मारले गेले आणि या घटनेनं संतापलेल्या कामगारांनी रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती यांच्यावर हल्ले केले. त्यामुळे सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोलापुरात मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. त्यानंतरचं पुढचं विधान आहे, पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. त्यामागचं नेमकं कारण काय होतं याचं उत्तर बघा. भारतात 1930 दरम्यान कायदेभंग आंदोलन तीव्र झालं होतं. भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री रामसन मॅकडोनाल्ड यांनी लंडन मध्ये एक गोलमेज परिषद बोलावली. या परिषदेला विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करणारी संघटना असल्याने तिच्या अनुपस्थित कोणतेही निर्णय घेणं सरकारला अशक्य झालं आणि म्हणून पहिली गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतरचं चौथं विधान बघा की गांधीजींनी येरवाडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. त्यामागचं कारण काय होत याचं उत्तर बघा की दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदान संघाची मागणी केली होती. परिषदेनंतर प्रधानमंत्री रामसन मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. स्वतंत्र मतदारसंघाच्या या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती ही बाब गांधीजींना अमान्य असल्याने त्यांनी येरवाडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं.
या ठिकाणी आपला दुसरा ही प्रश्न संपतो। आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया। आपला तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचं का ठरवलं? याचं उत्तर बघा, सविनय चळवळ सक्रिय करण्याआधी गांधीजींनी सरकारकडे मिठावरील कर रद्द करावा, रद्द करून मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करण्याची मागणी केली। मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्यानं अशा जीवनावश्यक वस्तूवर कर लादणं हे अन्यायकारक होतं। मिठाचा सत्याग्रह प्रतिकात्मक असून सरकारच्या जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणं हा गांधीजींचा मूळ हेतू होता। सरकारनं गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या, त्यामुळे त्यांनी मिठाचा कायदा म्हणून देशभर सत्याग्रह करण्याचं ठरवलं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेनं संविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली? त्यामागे नेमकं कारण काय होतं? याचं उत्तर बघा, पहिली गोलमेज परिषद निष्फळ ठरल्यानंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रामसाहेब मॅकडोनाल्ड यांनी राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली। चर्चेला अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी गांधीजी आणि अन्य नेत्यांनी सरकारने तुरुंगातून सुटका केली। व्हॉइसरॉय आयर्विन आणि गांधीजी यांच्यात चर्चा होऊन करार करण्यात आला आणि या करारात भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी सरकारने दिली। त्यामुळे राष्ट्रीय सभेनं संविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली। या ठिकाणी आपला जो काही तिसरा प्रश्न होता तोही संपतो। आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया। आपला चौथा प्रश्न आहे, संविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा। आता ही कालरेषा तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एका सरळ रेषेच्या स्वरूपात पाहायला मिळेल, ते आपण त्याला उत्तराच्या स्वरूपात मांडलेलं आहे। 12 मार्च 1930 दांडी सत्याग्रहासाठी गांधीजींनी साबरमती आश्रमातून कूच केली। पुढे 6 एप्रिल 1930 दांडी सत्याग्रह दांडी येथे मिठाचा कायदा मोडला। त्यानंतर 23 एप्रिल 1930 पेशावर येथे खुदाई खिदमतगार संघटनेचा सत्याग्रह। त्यानंतर 4 मे 1930 मिठाचा कायदा मोडल्या प्रकरणी, त्यानंतर 6 मे 1930 सोलापूर इथे हरताळ पाळण्यात आला। आणि अशा पद्धतीने आपला या 8व्या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी संपतो। आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता। त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन मिळतील। त्याच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता। तर अशाच पद्धतीने यापुढील जे काही पार्ट आहेत, यापूर्वीचे पार्ट आहेत, त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल। त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी इतिहास मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा। लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन पाठाच्या स्वाध्यायासोबत। तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर।